नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठी आमरण उपोषण. अखिल भारतीय शिवराज्य स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी 1.5 दिवसाचे उपोषणाला प्रारंभ झाला आहे. यावेळी अखिल भारतीय शिवस्वराज्य सेनेच्या रणरागिणी परभणी महिला जिल्हाध्यक्षा शीतलताई कदम, परभणी जिल्हाध्यक्ष गणेशराव सोळंके, परभणी जिल्हा उपाध्यक्ष संजय पुष्पा, सदाशिवराव कुराडकर, परभणी युवक जिल्हाध्यक्ष दिवाकर जाधव, बाबूराव शिरे व इतर पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मध्ये सध्या आसमानी मुसळधार पाऊस पडल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ कर्जमाफी करून शेतकरी बांधवांच्या सातबारा कोऱ्या करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली होती. आज शुक्रवारी रोजी दिनांक 27 सप्टेंबर रोजी मागणीची दखल न घेतल्याने उपोषण मैदानात 1.5 दिवसाच्या उपोषणाला प्रारंभ केला. या उपोषणात शिवस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कैलास पाटील व परभणी महिला जिल्हाध्यक्षा शीतल कदम, संजय कोराडकर, योगेश पाटील, विनायक कातकडे, धनंजय पाटील, कैलास पतंगे, उषा पंचंगे, अश्विनी पतंगे, शेख सरफराज सह आदी पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने सदर आंदोलनाची दखल घेतली असून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्या स्वाक्षरीने उपोषणकर्त्यांना तसेच संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आले आहे. पावसामुळे परभणी जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सातबारा कोऱ्या कराव्या या मागणीसाठी शुक्रवारी आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले. शीतल कदम जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शिवस्वराज्य सेना जिल्हा परभणी या इथे उपोषणात बसल्या होत्या. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचं निवेदन जे आहे ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी आणि व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक परभणी यांना कळवलेलं आहे. त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली होती की आपलं आता हे उपोषण मागं घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यानंतर मग त्यांनी ते मान्य केलं आणि त्या उपोषण मागे घेत आहे. पर सर, उपोषणाच्या दरम्यान त्यांना काय पाणी वगैरे पाजलं का आपण? आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.